प्रेस मीडिया जमीले तालिगांव चौधरी हम सरपंच स्वागत करता वो खास कर प्रेस मीडिया घोपा कारण क्या जल्द आसा कालिगांव एक अभी वातावरण जल्द आसा काले आम फाटली चार महीने खीर एक रेलवे ट्रांसपोर्ट योजना जो आसले हंगसर आनी करता खूब लेटर वॉक के लिए फाटली दोन तीन दिसान मोटो भाव जला पोल्यूशन कंट्रोल बोर्ड ये हंगसर एक सीडनेट बांधिल चार तारखे ट्रांसपोर्ट चालू जो मोटो भाव जो आगता सीएमा कगता खास कर मगता ये लोक हित आवचे पैली वो ट्रांसपोर्ट सगले लोक हंगसर वायटदायक आसा सगले लोक जे ऑब्जेक्शन घातले खास कर ग्राम सभा हंगसर अनलोडिंग अनलोडिंग रेजोल्यूशन पास के जे काम जी काले वाटरान पंचायती एनओसीशार ग्रामस्था कॉन्फिडंस जावची नू तरी हंगसर को दादागिरी कर सीडनेट लायता लोक वायट चालीचे एकमेक विरोधक निर्माण करता गांव एक बड़ी शांतते बिगड़ोपी काम करीत आसा हाँ अनेक फाटी आमदारा रिक्वेस्ट करता वो कि ट्रांसपोर्ट ट्रांसपोर्ट मुटा तो लोक कॉन्फिडंस घर गांव के लोक हित जपन करपाचे आमी केन्नाच खंय उल्लेख केलना ट्रांसपोर्टाचो नाकाश म्हणना आमी बीन इफेक्टेड लोक पूण आमी रेल्वेकडे एक सादर रिक्वेस्ट लेटर केल्ले लोकां खातीर बरे रस्ते दियात बरे एक पेडिस्टल ब्रिज दियात आमची एक प्रायमरी आसा एक शिशुवाटिका आसा आनी एक अंगणवाडी आसा एक चर्च आसा तेंका खातीर कित तरी दिवचे जी कंपनींतली ती हांगसर कंपनी कोण ट्रांसपोर्ट करता नांव आनी पत्तोच ना तसोच एक वेव्हेन काडून उडयलो आसा वेव्हब्रिज तेका आमी स्टॉप नोटीस काडिल्ली आसा रेल्वेनी काय जाप दिल्ली ना त्या कॉन्ट्रॅक्टरांनी जाप दिल्ली ना खंयची कंपनीन जाप दिली ना तेका लागून हांव सीएमा कडेन आनी आमदारा कडेन खास करून मागता हे कोण भायले हांगसर येवन कितें मोठी दादागिरी करून आमच्या कालेची गांवाचे अस्तित्व बिगड वचपाक सोदता तेंचे खाय करून एक्शन घेवची आनी तेंचे कित तरी उपाय काडचो. माझे नाव संगवी नायक हा वॉर्ड नंबर 5 काले पंचायतीचे डेप्युटी सरपंच. आमच्या वॉर्डान नेट लायिल्ले आसा ते ट्रांसपोर्ट स्टार्ट जावपाचो आसा आमकां कोण कांय सांगनात की कितें जावपाचे आसा ते लोक आमकां म्हाका फोन करून विचारता की ते नेट कित्याक बांदल्या परत ट्रांसपोर्ट स्टार्ट जावपाचो आसा काय म्हणून चार महिने जाले ट्रांसपोर्टाचो कांय वॉर्ड नाशिल्लो आतां तो नेट लायला आनी पंचायती कांय कॉन्फरन्सान येवन कांय सांगना पूण सीएमाक एकूच रिक्वेस्ट आसा की काले गांवान हे जे कितें घडटा ते लोकांक नाका जाल्यार आमकां बी नाका ते डायरेक्ट स्टार्ट करपाचे. हांव काले पंचायतीचो पंच बाळू रेकडो आनी म्हाजो वॉर्ड नंबर 3 जावन आसा आनी आयज काले पंचायतीक प्रेस कॉन्फरन्स घेवपाचे फाटल्यान कारण आमी फाटी पय जाले म्हणजे फाटले एक 4-5 महिने फाटी हांगा खूब बोवाळ जाल्लो की काल्या रेग येता आनी ट्रांसपोर्ट जावपाचो म्हणून तेन्ना आमी एक काले तेन्ना कालेगांवच्या गांवच्या लोकांक हो ट्रांसपोर्ट नाका आसल्या कारणान आमी त्या लोकांक सपोर्ट केला आनी लोकांच्या फाटल्यान रावले आनी जो पर्यंत आमकां पंचायतीक खंयचोच कॉन्ट्रेक्टर जो कोण ट्रांसपोर्टर आसा तो आमकां जायना त्यो पर्यंत आमी लोकां फाटल्यान रावतले म्हण सांगले आनी आमी आज पर्यंत लोकां फाटल्यान आसा तर हेजे आज आयच्या ह्या 2-3 दिसांत परत हो म्हणजे हे आतांच म्हणजे कशे वयले मातशे कशे मूस कशे चाळवता तशे चाळवल्ले आसा की आयकूं येता की परत हो ट्रांसपोर्ट जावपाचो म्हणून हो ट्रांसपोर्ट जर जालो जाय परत जाल्यार तेंगेले कोण ट्रांसपोर्ट करता आनी ते कोणाचे कॉन्ट्रेक्टराचे हे विजन अशें आशिल्लें की म्हणजे जवळ दिसाक 3,000 तो जवळ 3,500 टन हांगसान म्हाल व्हरपाचो ट्रांसपोर्ट जावपाचो आसा आनी हो जर दिसाक 3,000 जर ट्रांसपोर्ट हांगसान ह्या कालेडांतल्यान जर ट्रांसपोर्ट जालो जाल्यार हांगसरले सिच्युएशन आनी वातावरण आसता ते कशें आसतले म्हणजे आमकां हांगा काले पळयत जाल्यार पयलींच 2 भाग जावन आसा आलतडीन आनी पलतडी जावन आसा आनी ह्यो ट्रांसपोर्ट चलतलो जाल्यार म्हणजे ह्यो गाडी पळय येतल्यो ट्रांसपोर्ट करपाक ट्रक येतले ते कितले आसतले अंदाज म्हाका दिसता जो 400-500 ट्रक हांगा येवस करतले तेन्ना एक मनशाक आलतड नाल्यार पलतड क्रॉस करपाक मेळपा ना हांगा शाळा आसा सुशिवाडीक आसा मागीर इंगर्ज आसा हांगा तुगेले आमगे इस्कॉल आसा ती भुरगीं सगळीं तिवडेची हांगा ह्या इस्कॉला येता हांगा सुशिवाडीक येता शाळेन येता जाल्यार ह्या भुरग्यांचो फ्युचर कितें जातलो फुडें अशें करून जो आमकां ट्रांसपोर्टाक कोणाचें ऑब्जेक्शन ना
जर लोक हंगा काले गांवच्या माझं तरी हंगसान जवळ माका बरं डिस्टन्स पडता तरी सुद्धा या लोकां खातीर आम्ही तळमळटात. या लोकांचे भुरगीं किती आहात ती बरी शिकची बरी हे करची आणि ह्या लोकांक जर ते बरे शिक्षण आणि बरे हे झाले नका जाल्यार तो कोणाक ती ट्रान्सपोर्ट करपाक कोणाक ते हे दिवू न्ही तशें आमचे काय ना कळ तुका. आणि ज्या लोकांक जर नका जाल्यार आम्ही त्या लोकां फाटल्यान रावतले आणि हो ट्रान्सपोर्ट आमकां नका. दुसरे म्हणल्यार आमकां हांगा पेडिस्टल ब्रिज बांदलो आम्ही रेल्वे कडेन आज पर्यंत त्यांचे आमकां रिप्लाय काय ना. दुसरं ते फुडल्यान बाजार आमचं मार्केट आहा पण त्या मार्केटातल्यान आम्ही त्यांना तो एक फुडल्यान कच्चा रोड असा म्हणजे त्यांचा ट्रान्सपोर्ट जावचो ते सायड आमकां काँक्रिटींग करून द्या म्हटले ते करून देऊ ना त्यांच्यानी. परत आमकां ते पहिलीची जी ड्रेनेज असा ती फूल भरल्या मातयेन आता रेल्वेचे डबल ट्रॅकाचे काम चालू आणि ते काम करता ती ड्रेनेज फूल भरून गेली ती डिसलिंग ते करून देऊ ना. त्यांच्याने एकच काम केलं किती त्यांच्या ते डबल ट्रॅकाला लागून ज्यांचे काम चालू केले तेवढे त्यांना आमची पहिलीची पण ड्रेनेज आणि ते सगळे ब्लॉक करून उडवले तितलंच काम त्यांच्यानी केलं नाही त्याच्या नंतर आमकां कसलंच त्यांच्यानी काहीच हे केलं ना जाल्यार. आणि ते कन्सर्न कन्सर्न म्हणतात कोण कंट्रोल पोल्युशन बोर्ड आणि कोण रेल्वे कन्सर्न म्हणतात ते आणि कन्सर्न कोण कन्सर्न म्हणजे पंचायत न रे आणि पंचायत बेश्टीच ह्या आता मेंबरांनी लोकांना बेश्टेच निवडून दिल्या ते त्या मेंबरांक हांगा किती जाता किती ना ती एक पंचायत म्हणजे पंचायतीक पहिली खबर असपा काय नका. ह्या कोणी लोक आमकां जाता आणि थंय किती जाता आमकां कोण सांगना ते पण आम्ही कोण करता आणि किती म्हणजे आमकां काय खबर असना न्हू आम्ही लोकांक किती उत्तर दिवपाचे असे जाऊ शकना न्हू खंयच. हांव आमदाराक आमच्या आमदाराक आणि आमच्या गोयच्या सीएमाक एकच सांगू शकता सांगू इच्छिता की जर हांगसरले कालेच्या लोकांक हो ट्रान्सपोर्ट नका आणि कालेच्या लोकांक जर त्यांना दिसता बरे झाले जाल्यार हो ट्रान्सपोर्टाक त्यांच्यानी किती आता त्यांचे सरकार माध्यमातल्यान ते त्यांच्यानी कितें त्यांना हे दिवचे म्हणजे त्यांच्यानी तोडून काढून सांगचे ह्या लोकांक बरे किती ते त्यांच्यानी सांगपाचे आणि त्या ट्रान्सपोर्टाक आणि कोण किती करतात त्यांनी त्यांच्यानी सांगपाचे. सरपंच आता समज ते ऐकत ना आणि जर हांगा माल हाडपाची तयारी त्यांनी केली जाल्यार तुमचे किती स्टँड असतलो. आमच्या पंचायती वटयान स्पेशली ग्रामसभेक लोकांनी एक पत्र दिवन सांगले असा किती तरी ट्रान्सपोर्ट त्या पंचायती कॉन्फिडन्सात घेऊन कसलोच तरी कार्य पंचायती व्यवहार जाता विदाऊट एनओसी जाल्यार तुम्ही फुडली सुवात तुमकां कोर्टात वचपाचे असा आणि ते पंचायतीन रिफर करचे म्हणून असे रेझोल्युशन घेतले असा ग्रामसभेक आणि त्याचे प्रमाणे आम्ही पुढे स्टेप घेतले. वयर आम्ही एक रेझोल्युशन घेतलेले पंचायतीन म्हणजे आम्ही सांगलेले रेझोल्युशन घे म्हणजे किती आला हांग किती समज ट्रान्सपोर्ट किती चालू जाता जाल्यार पंचायत एनओसी घेतले शिवाय आणि ग्रामसभेक घातले शिवाय चालू करचे न्हू म्हणून. आता हे कळना आमकां अजून पर्यंत हे नेट कसे बांधला आणि कोणी बांधला ते आणि मेन थिंग किती आहे ह्याची पहिली न्हू एक इश्यू आला हा रोहन कुटकर आणि हे जे यार्ड म्हणता पण ते सध्या किती आहे ती आमची प्रॉपर्टी आणि ह्याची पहिली तुम्ही एक प्रेस घेतलेलो त्यांना बी आम्ही सांगलेले किती रेल्वेन आमकां जे किती आहे ते बाउंड्री क्लिअर करची म्हणून आणि रेल्वेक आम्ही लेटर बी केले स्टेशन मास्तराकू लेटर दिला आम्ही आणि किती म्हणतो आमकां अजून पर्यंत कांयच फीडबॅक मेळना कांयच म्हणल्यार कांयच ना रेल्वे बी आमकां कांयच सांगना आणि अजून पर्यंत थंय आमकां असो फीडबॅक कांय दिवना किती बाबा ही तिची प्रॉपर्टी जावं किती म्हणून ही आमची प्रॉपर्टी म्हणून माझे कडेन डॉक्युमेंट आहा आता मुखार किती करता म्हणून खबर ना आणि आता बोवाळ किती जाला हांगा ट्रान्सपोर्ट चालू जातलो म्हणून आता तो ट्रान्सपोर्ट चालू झालो समज झालो जाल्यार म्हणून आमच्या तरी त्याका फूल विरोध आहा सामको ओपोज असतलो कित्याक लागून हांगा समज गांवच्या सगळ्यांक कॉन्फिडन्स घेऊन समज हांगा ट्रान्सपोर्ट कोणाकूच नाका आमकां बी नाका समज गांवच्या कॉन्फिडन्सा घेऊन एनओसी घेऊन सगळ्या म्हणल्यार किती आमकां समज एक किती जाय डेव्हलपमेंट किती जाय समज आता एक शाळा आहा जावं अंगणवाडी आहा ती समज हे करतलो म्हणल्यार तिंका बी आता भुरगीं येतली वयतली न्हू त्यांना तिंका बी किती हे म्हणल्यार अशी फेसिलिटी किती असपाय न्हू आता क्रॉस करतलो जाल्यार आमकां कांयच ना फाल सकाळी आता ते सायडीचे हे सायडी भुरगीं येता पळय तिंका ती कशी येतली. विलास बिचोलकर हांव हांगा सामको तेकोनूच रावता वाटे सायडीच्यान घर आसा. आमी तीन चार म्हयने जाले हे बांगडीकूच आसा सगळे आतां ट्रान्सपोर्ट म्हणटा पूण खरो किती रियेलिटी ती कोणाकूच खबर ना खंयचे कंपनीचो येता आनी कोण कॉन्ट्रेक्टर किती म्हणटा पूण पयलीं सांगपा लागलो तो कॉन्ट्रेक्टर सीएमाचें नांव सांगपा लागलो सगळें सांगपा लागलो
मजे ते मे खोल घे प्रेस कॉन्फरन्स घेतले सीएमचे नाव थे घेतले पण सीएमान बावड्यान तो किद्यानूच ना हितूर किद्याक तो थंय सायडीकूच उरलो आणि चार महिने आता सगळे बंद झाले परत अकस्मात एक कोण तरी मोठा राजकारणी आमचो तेणी किती तरी त्याका सपोर्ट करून माका दिसता उबळी बिबळी वचून येयलो तो आणि तेणी रेल्वेक आणि एक तकली दिली रेल्वेक सांगले तुम्ही कन्सर्न मागा म्हणून पोल्युशन बोर्डाकडे पोल्युशन बोर्डाकडे कन्सर्न मागा किती ट्रान्सपोर्ट करपाक जेन्ना रेल्वे कन्सेंट मागता तेन्ना रेल्वेन त्यो सगळ्यो फॅसिलिटी हांगा प्रोवायड करून दिवपाक जाय त्यो रेल्वेन कांय करूं ना आनी रेल्वे पयलींच हांगा ह्यो पार्कींग गुड्स म्हण तेणी हांगा यार्ड हें डिक्लेर केलें म्हणजे तेंचे भितर ठरलेले आमी तेंका रजिस्ट्रेशन मास्टर आसता तें आमचे गुड्स पार्कींग म्हणटात ते आतां हें कोणाक फटयता म्हणून कांय कळना म्हणून आमी कितें केलें आमी तुमी जर कितें करपाचें आसलें आमकां पयलीं तीन डिमांड दवरलेले आमी मोठे मेजर म्हणल्यार कशें आतां तेंच्यान सांगलें तशें आलतड पलतड मारपाक मेळना हांगा भुरग्यांची दानवळ जाता चर्चीन लोकांक मिसाक येवपाक मेळना जाणटेली मिसाक येवपाचें सोडलें जाणटेल्यांनी ताका लागून आमकां एक पेडस्टल ब्रीज दी म्हणून रेल्वे कडेन तो रेल्वेन करूं ना दुसरी गोश्ट आसा पळय आमकां आतां एक आमकां एक तेंची ट्रेंच एकूच दिली ती कशी ती रेल्वे भितर सापडल्या कशें तेंच्यांनी पयलींची जी ड्रेनेज आसली तितूर इलेक्ट्रीक पोल घातल्या आनी ते पोल घातल्या कारणान तेंकां अल्टरनेटीव आमकां दिवची पडली ती तेणी एक दिल्या ती काम स्टार्ट जालें तेगेलें बाकीचे हे जे पळय सगळे डिमांड आसा रेल्वेचे तशेंच आसा आनी रेल्वे कडेन फाल्यां हांगा म्हाल येयलो जाल्यार तो म्हाल व्हरपाक रस्तो ना रेल्वेन रस्तो दाखोवपाक जाय कोणाक दाखोवपाक जाय पोल्युशन कंट्रोल बोर्डाक दाखोवपाक जाय न्हू आमचे रिक्वेस्ट कितें आसा पोल्युशन कंट्रोल बोर्डान आमचे पंचायती कडेन येवन सरपंचाक जावं पंच मेंबरांक सगळ्यांक घेवन बाबा खरी स्थिती कितें आसा ती पोल्युशन कंट्रोल बोर्डान स्टडी करपाक जाय तेवटेन ते कन्सेंट मागपाक दिला पोल्युशन बोर्डाची मिटींग जायनासतना हे कोण हांगा येयला नेट बांदले हांगा आनी सांगपाक लागले ट्रान्सपोर्ट चालू जाता हें कितें चल्लां हांगा गांवान पंचायत आसा हांगा कोण एक राजकारणी वयता ते हुबळी वयता तें करता सगळें आनी तुमी हांगासर हें करूं सोदता आमकां गांवकारांक फूल करपाक सोदता आरे तुमकां नेट बांदपाक कोणी दिलां हांगा नेट बांदतले रेल्वे बांदतली मरे कितें करपा जाल्यार रेल्वे जोडटली हांगा करपाक जाय जाल्यार तेंकां तें रेल्वेन करपाचें तुमी आतां बांदपाक जाय सगळ्याक ही सायड बांदपाक जाय तेय सायड रेल्वेन बांदपाक जाय पोल्युशन कशें कंट्रोल जातलें ताका लागून आमची कळकळीची विनंती कोणाक आसा पोल्युशन कंट्रोल बोर्डाक तेंच्यांनी खंयच्याच पॉलिटिशनाचें एकदां बळी पडनासतना तेंच्यांनी खरें कितें आसा तें हांगा स्टडी करपाची आनी खरेंच बाबा जिनियन आसा तेंकां दिसता तेंच्यांनी पंचायती कडेन येवन इंटरेक्शन जावन बाबा ते पंचायतीक चड आमचो सरपंच आसा पंच मेंबर आसा तेंकां चड खबर आसा तेंकां खबर तेंचे कडेन हें करून तें मागीर करपाक जायना रेल्वेचो कोण मदीं पोल्युशन कंट्रोलाचो एक बोर्ड कोण तरी एकटो येयलो खंय मेंबर आमकां खबर सुद्दां ना पंचायतीक खबर ना तो रेल्वे कडेन गेलो थंय स्टेशनार बसलो आनी येयलो आतां ताणें कितें रिपोर्ट दिलो तो सुद्दां आमकां खबर ना पूण आमी आयकता हिसपान आजून पोल्युशन कंट्रोल बोर्डाची कांय मिटींग जावना कांय जावना म्हणटात ते आमची आतां एक कळकळीची विनंती कोणाक आसा आमदाराक आसा आमदाराक आमी पयलीं सांगलेलें आमदारान आमकां सांगलें कितें जें पळय लोकांक कितें जाय ते वटेन आपूण रावतलो म्हणून पूण एक राजकारणी असो आसा तो कितें आसा तो नॉमिनेटेड आसतलो नॉमिनेटेड आसा म्हाका ताका कांय लोकांचें पडलेलें ना तो फक्त ट्रान्सपोर्ट चालू करपाक हें तेंकां सपोर्ट करता हें अशें जावपाक जायना राजकारण्यान राजकारणी सारकें रावपाक जाय आनी तेंच्यांनी पोल्युशन कंट्रोल बोर्डाचे बी प्रेशर हाडपाक जायना वेवस्थीत जावं न्ही मरे लोकांक सगळ्यांचे ऑब्जेक्शन ही नेट बांद ती सायड सायड घरां आसा आनी अशें नेट बांदून कंट्रोल जातलें हो पोल्युशन हें कंट्रोल जावपाचें आरे कुडचड्यार सुद्दां इतें वळें जालें तेंच्यांनी ते पत्रे मारलेले कुडचड्यार तेंच्यांनी ओवरब्रीज आसतना तेंच्यांनी आतां फुटओवर ब्रीज दिला तेंकां पेडस्टल ब्रीज दिला लोकांक वचपाक लागून आनी आमकां कित्याक ना मोदीजी इतलें विजन आसा की फुडले 50 वर्सांचे मोदीजी चित्ता तर हे आमचे कोण राज्यसभेन बसता तेंच्यांनी विचार करपाक जाय न्हू बाबा हेय लोकांक कितें जालें तशें एक फुटओवर ब्रीज दिवपाक जाय म्हणजे पेडस्टल ब्रीज दिवपाक जाय कित्याक आयज जेन्ना पळय इलेक्ट्रिफिकेशन जावन ही फुल्ल डबलिंग जातलें तेन्ना रेल्वे आमकां लागीं धरचें ना हांगा क्रॉस सुद्दां करूंक मेळचें ना हें आमची वस्तुस्थिती जातली आनी तेन्ना मागीर सगळें आमी मिस्टेक केली म्हणटा ताका लागून ही पंचायत जी पळय आयज घडयल्ली आसा ते पंचायतीनी हेजे विचार करपाक जायो आमदारांनी मातसो विचार करपाक जायो आनी आमदार लोकां फाटल्यान रावता आमी तो पेडस्टल ब्रिजी करून दिवपाक जाय नाल्यार आमी तशेंच उरतले आतां कुडचड्यार पयरूच पेडस्टल ब्रिजाचें इनॉग्रेशन जालें तेंचे कडेन आतां हें म्हणटा कित्याक तुमकां आमकां व्हडलो ओवरब्रीज दिलना ओवरब्रीज दिल्ली आमचे कांय उपकार केले ना तेंच्यांनी डबलिंग जातना ओवरब्रीज जावपाचोच आसलो तो आमकां पयलीं पसून खबर आसली ओवरब्रीज जातलो म्हण तो तेंचे कांय हें केलें ना आमकां दिता तुमी आतां जाल्यार आमची चर्ची कडेन थंय आमकां एक हे दिया फ्लायओवर ब्रीज फुटओवर ब्रीज दिया आनी वेवस्थीत तुमी कितें आसा तें करपाक जाल्यार मागीर पंचायती कडेन बसपाक जाय तेय बी कोणी कंपनीन बसपाक जाय कंपनी आनी पंचायत कितें डिसिजन घेतले बाबा कोण ट्रान्सपोर्ट करता हे नाका आसलेले येवन हांगा करप तें योग्य दिसना आमकां करताले आमचे परत आमकां सीएमाक आनी आमच्या आमदाराक एक रिक्वेस्ट आसा तेंच्यांनी लोकांचें हें घेवपाक जाय आनी लोकांचो ठाम विरोध आसा हांगा ते कोण घरां आसा तेंच्यांनी पोल्युशन कंट्रोल बोर्डाक निस्वार्थीपणान काम करपाक दिवपाक जाय अशी म्हाजी विनंती आसा कित्याक समज हें जावपाकूच जाय आनी वेवस्थीतपणे सगळें जावनी अशें म्हाजो विचार म्हणजे
परमिशन ना पंचायती कंसिडर करना इलिगलेट करता कशी करता कोणा खबर स्पेशली स्टॉप नोटीस दिल्ली आसा सेजा गोवा वेदांता नोटीस रिप्लाय कर रेल्वे केलना रेल्वेन केलना कॉन्ट्रेक्टर कोणतरी असतो त्याकाय नोटीस केल्या सगळ्यांनी हात वयर काढल्या तरी पण हंगसर मोठ्या प्रमाणात ट्रान्सपोर्ट करपाक फुडें चालले आसा व ट्रान्सपोर्ट कालिगाव कोणाकच नाका हंगसर ही लोकेलिटी आहा तेणी आमचे कडेन कंजत सायन मारून दिल्ली आहा 20-15 लोकांनी सायन मारून दिल्ली आहा इफेक्टेड लोड आहा तेणी आमकां व ट्रान्सपोर्ट म्हणल्यार नाका आणि लोकां फाटल्यान आम्ही ठामपणे उभे आसा आणि व काटा तो टोटली इलिगलिटी आहे काट्याची रेल्वे प्रॉपर्टी घेतल्या आपल्या रेल्वेन सांगला व काटा आपल्या न्हू म्हणून कोण कॉन्ट्रॅक्टर म्हणटा सेजा म्हणटा हात वयर काडटा म्हाल येवपाक सेजा म्हणटा म्हणजे रिस्पॉन्सिबल कोण ना हांव एक गव्हर्नमेंटा कडेन आमच्या ऑथॉरिटी आहा तेंचे कडेन मागता की जे कितें आहा ते पोल्युशन कंट्रोल बोर्डान हेजे तातूंतल्यान लक्ष घालचे आणि पोल्युशन कंट्रोल बोर्ड तरी पंचायती कांयच कसले तरी विचार घेना एनओसी घेना तर फुडें वयता जाल्यार ही पंचायत ठाम आसा कोर्टांत वचपाक आणि पंचायतीन अशें रेजोल्युशन घेतल्या ग्रामसभेक लोकां खातीर ही पंचायत सदांच उबी आसतली.